महाराष्ट्र आला बहरून आनंद वाटतोय. लोकनेते आहेत आपले, शेतकऱ्यांच्यासाठी इथल्या एससी एसटी VJNTO OBC आणि सगळ्याच बहुजन समाजासाठी फार मोठं त्यांचं काम आहे पवार साहेबांचं. त्यांच्यासमोर होताना आनंदच होणार, एवढे मोठे नेते आहेत. हा, नाही मला अनेक वेळा असं फोटो लोक काढतात ना, तसं काढण्याचा मी बऱ्याच वेळा 35 वर्ष झालं प्रयत्न केला, परंतु मला कधीच साहेबांच्या बरोबर फोटो काढता आला नाही. आजच आला का, 2-4 वेळा कार्यक्रमात साहेबांनी माझा सत्कार केलेला होता, परंतु असं आपण आले कोणी VIP त्यांच्याबरोबर फोटो काढतो तसा काय मला काढायचा चान्सेस मिळाला नाही, पण आज मला मिळाला आणि अतिशय आनंद झाला मला. हो, लोकांनी अतिशय प्रतिसाद दिल्यामुळेच कुठल्याही कलावंताला जर लोकांचा प्रतिसाद मिळाला तरच तो आनंद वाटतो, आणि आता अतिशय चांगला मला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. मुख्य कडव्याला ज्यावेळी साहेबांच्यावर ED आरोप टाकण्यात आला होता आणि साहेबांना म्हणले आम्ही तुमच्या घरी तुम्ही चौकशी करण्यासाठी येणार आहे, त्यावेळेस साहेब म्हणाले तुम्ही माझ्याकडे येऊ नका, म्हणले मी स्वतः ऑफिसला येत आहे. त्यावेळेस आम्ही 1000-1000 माणसं त्या ठिकाणी, आम्ही काय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता वगैरे कोणी नाही, पण तो एक आपल्या महाराष्ट्रातला तो नेता आहे पवारसाहेब, कष्टकऱ्यांचा नेता आहे, म्हणून मी सुद्धा ED कार्यालयावर त्या आंदोलनामध्ये त्यांच्यासाठी गेलो होतो. मग ते मी गेल्या वर्षी इथं कार्यक्रम होता, कोकाटे सरांच्याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता, त्यावेळेस साहेब आले होते, त्यावेळेस मी ते पोवाडा साहेबांचा माझ्याकडे आहेच, परंतु मग ते ED कडव्याचं बर घातले आणि विशेष म्हणजे पोवाडा कधी वन्स मोर होत नाही,
पण आता तो तुम्ही ऐकलं असेल हा पवाड आता वंशमूर झालेला आहे. सुचलं म्हणजे आता तो ते आपण डोळ्यानं पाहिलं होतं आणि साहेब स्वतः गेले आणि मग तिथं साहेबांना आम्ही पाहत होतो की बाबा टी व्हीला पाहिलं पण जवळून पाहिलं तिथं मुलाखत साहेबांची चालू होत्या. अनेक मोठमोठे अधिकारी होते मुंबईला पोलीस मधले, त्यांनी सांगितलं विनंती केली की साहेब म्हणले आता तुमची चौकशी झालेली आहे, तुम्ही ह्या तुमच्या लोकांना तुमच्या प्रेम करणाऱ्या समर्थकांना पाठवून द्या. म्हणजे ते घाबरलेच होते ना हे आंदोलनाचा भडका होईल म्हणून. सनदशीर मार्गे संविधानिक मार्गेच होईल असं त्यांनाही वाटत होतं. आणि हां मग मी ते पवाड्यात केलं. गेलो आणि मस्त झाला म्हणले, चांगलं झालं. आणि म्हणले त्या पवाड्यात म्हणले फुले शाहू आंबेडकरांचं नाम नाव नेहमी घेत जा मला सांगितलं. पोवाडा संपल्यानंतर जवळ बोलून घेतलं, मला फोटो काढायची माझी इच्छा होती, फोटो काढला. साहेब उभा राहिले, मी म्हणलं नका उभा राहू तुम्ही खाली बसा, पण उभा राहिले ते. उभा राहून माझ्याबरोबर फोटो काढला त्यांनी आणि मला म्हणाले की बाबा ज्यावेळेसही माझा पोवाडा गात असेल किंवा कुठलेही पोवाडे गात असेल त्यावेळेस फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा सांगत जावा, ह्यात जोडत जावा, हां माझ्या पोवाड्यात आवर्जून सांगत जावा फुले शाहू आंबेडकरांचं, असे बोलले मला. एकदम भारी वाटतं, एकदम तो एवढ्या लोक आणि आपल्या लोकनेत्यांना आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना बोलवून घेऊन कौतुक करणं, ह्याच्या पलीकडे कलावंताला काय अपेक्षाच नसते.